सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार। सीके मराठी मध्ये आपले स्वागत, मी पायल। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली जागी। डोणगाव ग्रामपंचायत येथील घंटागाडी होत्या बंद, नागरिकांचे झाले हाल। समस्या सोडवण्यासाठी सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले हे आंदोलन सुरू होते। प्रचंड घोषणाबाजीने डोणगाव शहर हादरून गेले होते। अख्खे 3 तास आंदोलन सुरू असल्याने ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली आणि घंटागाड्या चालू करण्याची भूमिका घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी संपूर्ण मेहकर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। दीपक देशमुख, मेहकर तालुका, प्रतिनिधी सीके मराठी। केल्या होत्या डोणगावमध्ये काही तक्रारी झाल्यामुळे ग्रामसेवकांनी ह्या घंटागाड्या बंद केल्या, मात्र ज्या तक्रारी असतील त्याची निपक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल, त्याची चौकशीसुद्धा प्रशासन करेल। मात्र गावकऱ्यांना वेठीस न धरता तात्काळ घंटागाड्या चालू कराव्या अशी स्वाभिमानीची मागणी आज ग्रामपंचायतला आहे। अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना इथून ठिय्या आंदोलन सोडणार नाही। जोपर्यंत घंटागाड्या चालू होणार नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन चालूच राहील। व गावकऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी आम्हाला काल प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही आज तात्काळ सकाळी ग्रामपंचायत गाठून ग्रामपंचायतमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत घंटागाड्या चालू होणार नाहीत तोपर्यंत स्वाभिमानीची भूमिका ही ठाम राहील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी गावकरी एक जुटीचा शेतकरी गावकरी एक जुटीचा शेतकरी गावकरी एक जुटीचा अरे गावकऱ्यांच्या सन्मानात स्वाभिमानी मैदानात अरे गावकऱ्यांच्या सन्मानात स्वाभिमानी मैदानात अरे कोण म्हणते चालू करत नाही केल्याशिवाय राहत नाही चालू करत चालू करा घंटा गाड्या चालू करा अरे चालू करा चालू करा घंटा गाड्या चालू करा।